देवा कहा से बोलते थे पर मशवरा काय करू रे बाबा। नंदिनी मैडम यावर एक उपाय आपल्याकडे। काय रे बाबा? काका कम्प्युटर शिकावे म्हणून तुम्ही नवस करा। अमित अहो थट्टा करतोय हो काय ना आपल्या ऑफिस मध्ये सगळे उदास उदास असतात हो म्हणून बोललो। माझ्याकडे यावरचं सोल्युशन आहे। कसलं? काका काय हे त्या सॉफ्टवेअरचं हँडबुक आहे। यात तुम्हाला त्या सॉफ्टवेअर बद्दल सगळी इन्फॉर्मेशन मिळेल। तुम्ही ती वाचा मग तुम्ही कम्प्युटर शिकू शकाल। हो खरंच? हो खूप सोप्या पद्धतीने लिहिलंय त्यात। चला म्हणजे आता तुम्हाला कुठल्याही क्लास मध्ये बसायचं टेन्शन नाही। आताच मी कामाला लागतो आणि सगळं शिकून घेतो। नंदिनी मी हा लॅपटॉप तेव्हाच परत नेईन जेव्हा मी स्वतःहून तो वापरायला लागेल। जय साहेब तुम्हाला आई साहेबांनी बोलवलंय। हो येतो। काय कदमांच्या भोवती एवढी गर्दी का जमली? अरे अजून 14 दिवस बाकी आहेत। काय तुम्हाला काम नाही आहेत का कोणाला? नवरे अशी ऑफिस मध्ये एकच व्यक्ती आहे कोण आहे ती सांगू का? हे अति होत या मला खूप काम असतात अशी टिंगल केलेली मला चालणार नाही। मी हे सगळं सरांच्या कानावर घालीन। पण तुम्ही एवढे का वैतागताय? अमितनी तुमचं नाव घेतलं का? मैं कम है ना? हाँ ये जय ये बस बस एडीएम कडून मेल आलाय तुलाही सीसी केलंय वाचलास? हो बघ म्हणजे आधी दाभोळकर आपल्याकडे परत येतील की नाही अशी भीती वाटत होती तुला आणि आता आता महिन्या दीड महिन्यातच त्यांच्यासाठी आपल्याला टूर अरेंज करायची आहे। मी वाचलं मेल मध्ये मेन्शन केलंय त्यांनी तस टेलर मेड टूर करायचे। अधिक जबाबदारी आहे आता जय कारण दाभोळकरांचे काही इनपुट असतील ते स्वतः याच्यात इन्वॉल्व्ह होणार आहेत ना। वाव पण ते स्वतः कधीच या सगळ्यात इन्वॉल्व्ह होत नाहीत। म्हणजे त्यांचा पीए हे सगळं बघतो असं मी ऐकलंय। तू ऐकलंयस ते खरं आहे पण मी जे सांगते ते सुद्धा खरंय कारण आता यापुढे देवटूसच्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये ते स्वतः इन्वॉल्व्ह होणार आहेत। तेव्हा ज्या जिद्दीनं त्यांना आपल्याकडे परत आणलंस ना त्याच जिद्दीनं पुढच्या कामाला लाग। अरे दाभोळकरांबरोबर काम करायला तुला मिळतंय दॅट्स व्हेरी गुड।